अगर 68 चार विकेट के नुकसान पर करने वाला टॉस के राउंड पर खेल दिया और स्टेडमैन अशरफ के लिए बिल्कुल तालियां बजने वाली है। तीसरा कैच उन्होंने लपक लिया है और नॉर्थ हिमालयन के सबसे बेहतरीन खिलाड़ी, अब देखिए थोड़ा इंतजार करना पड़ेगा, सबसे एक बार फिर बेहतरीन खिलाड़ी करना वाला है लेकिन इंतजार करना पड़ेगा क्योंकि ऑनफील्ड एम्पायर टीवी एम्पायर की तरफ चले गए हैं। तो क्या गेंद मनीष, क्या एक बार फिर गेंद वो थोड़ी ऊपर थी वो देखा जाएगा और इसीलिए टीवी एम्पायर थोड़ा बिजी हो जाएंगे। पैरेलल स्ट्रोक्स आणि त्या पैरेलल स्ट्रोकला कवर करणं क्षेत्ररक्षकासाठी कठीण असतं, पण बघा रिप्लेमध्ये आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता है, बॉलला आडव्या पडीने खेळलेत करणने, पूर्ण ताकद झोकली या स्ट्रोकमध्ये, पण तितक्याच ताकदीने एक अचूक क्षेत्ररक्षण अशरफचं डीपमध्ये पाहायला मिळालं आणि खूप सुंदर ते झेल त्यांनी रिप्लेला आहे आणि फेअर डिलिव्हरी आहे, त्याच्यामुळे करण अंबाला यांना परतावा लागणार आहे। धक्का बसतोय नॉर्थ हिमालयन्स टायगरला। प्रायस्टेज विकेटचा बसे सस्टवर्ड टीम के लिए नजीबुल्ला ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं और इस टूर्नामेंट के आयोजनकर्ता जिनके नेतृत्व में टूर्नामेंट बिल्कुल आप देख रहे हैं नजीबुल्ला स्टेडियम पर। निश्चितच खरं तर या मैदानावरती जी घडणारी जी मॅच जी आहे ती प्रत्येकाला खेळीचं नक्कीच ठेवते अहो, पण त्याच वेळेला मात्र ह्या मंचावरती आपण पाहतो अतिशय आनंद देणार असा सुखकर क्षण आपण इथे पाहतो या मंचावरती, कारण का खरं तर समाजसेवेची प्रचंड आवड आणि ध्यास असलेले असे युवा शिलेदार म्हणजेच सन्माननीय आदरणीय एव्हर ग्रीन असं व्यक्तिमत्व श्री नजीब जिमुल्ला साहेबांचं इथे बर्थडेच्या निमित्ताने आपण आलो पाहतो इथे समस्त सन्माननीय अतिथींच्या वतीने इथे त्यांचं अभिषेचन इथे केलं जात आहे आणि त्या निमित्ताने समस्त मान्यवर्गांना आपण इथे पाहतो की पुढे सरसावून त्यांचं इथे अभिषेचन इथे करताना आपण पाहतो, नक्कीच कौतुकाचा क्षण आहे इथे। प्रत्येकाच्या मनामध्ये केवळ एकच इच्छा आणि ती म्हणजे अर्थातच आदरणीय नजीबजी मुल्ला यांना भेटून प्रत्यक्ष त्यांना आलिंगन देत त्यांना बर्थडेच्या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी। आणि आतुरता जी होती ना, आता आतुरता निश्चित संपली बरं का, कारण का आता प्रत्यक्षात ह्या मंचावरती आलेले आहेत ते तमाम तरुणांचे युथ आयकॉन अर्थातच एव्हरग्रीन व्यक्तिमत्व स्पॉन्टेनियस इनोव्हेटिव्ह व्यक्तिमत्व म्हणजे श्री नजीबजी मुल्ला सर। नजीबजी मुल्ला यांचा बर्थडे ना खरं तर राबोडीकरांमध्ये आजचे प्रचंड उत्साह असतो आणि एवढंच नाही आहे तर ठाण्याची पण तरुणाई आपण पाहतो खास करून सरसावलेली म्हणजेच या क्रिकेटच्या मॅचद्वारे, आणि एक चांगलं उत्तम प्रकारचं आयोजन निश्चितच माननीय नजीबजी मुल्ला साहेबांनी निश्चित या ठाणेकरांना क्रीडा मेजवानीच्या निमित्ताने देऊ केलेलं निश्चित म्हणावं लागेल। यस ओवर टू कॉम। दरम्यान हे षटक सुहेलचं खूप चांगलं राहिलेलं आहे, सुहेलने खूप चांगल्या पद्धतीचा खेळ पटेलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण। शेवटच्या षटकामध्ये जेव्हा धावा येणं अपेक्षित होतं नॉर्थ हिमालयन टायगर्सकडून धावांना रोक लावण्यासाठी त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे आणि तीन फलंदाजांना गारद केलेलं आहे या षटकामध्ये। आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले चार, दोन चेंडूचा खेळ आहे बाकी। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे करण अंबाला यांच्या जागेवर। निश्चित सर, आणि आता नुकतेच मंचावरती ज्यांची आगमन झालं आहे ना ते सन्माननीय आदरणीय हाजी अली ट्रस्ट आणि माहीम दरगा ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष आता सोहिलभाई खंडवानी सरांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचा मी मनपूर्वक अधिक स्वागत करतो। तसंच एक तरुण युवा व्यक्तिमत्व सन्माननीय साजिदभाई पटेल जे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जनरल सेक्रेटरी, त्यांचं आम्ही मनपूर्वक अधिक स्वागत करतो साजिदभाई पटेल सरांचं, आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री जाकीजी पटेल सरांचंही आम्ही मनपूर्वक अधिक स्वागत करीत आहोत। दरम्यान अजून एक विकेट हॅट्रिक आपण पाहिलेली आहे, सुहेल पटेलने बॅक टू बॅक तीन फलंदाज बाद केलेले आहेत आणि सुहेल आजच्या रात्रीतल्या सत्रातला हा दुसरा हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरलेला आहे। व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये खूप कमी वेळ हा क्षण तुम्हाला पाहायला मिळतो आणि तो क्षण आपल्या नावावर केलेला आहे। एका षटकात पाच चेंडूमध्ये आतापर्यंत चार विकेट्स त्याने घेतल्यात। ऑफस्टंपच्या बाहेरचा फुल टॉस बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी लेविसचा होता, पण लेविसचा तो फटका फसला आणि डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन चांगला झेल टिपलाय आणि लेविसला परतावं लागतंय। विकेट हॅट्रिक कम्प्लीट सुहेल पटेलची 9099। ही जी गाडी आपण ज्या ठिकाणी पार्क केले त्यांना विनंती आहे प्लीज ती गाडी योग्य ठिकाणी पार्क करा, त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे। 9099 ये जो गाडी आपने पार्क की है मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा वहाँ से गाडी आपको हटानी पड़ेगी, प्लीज आपके लिए रिक्वेस्ट है।